नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये अंतर्भूत असणारा घटक रोमन चिन्ह पाहायचा आहे हा घटक प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये असतोच त्याच्यामुळे याच्यावर असणारे सर्व उदाहरणे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि ट्रिक्सनुसार आपल्याला पाहायचे आहेत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो रोमन चिन्ह हा घटक आपल्याला पाहायचा आहे त्याच्या अगोदर सर्वांना विनंती आहे की असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी ज्यांनी आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं चला तर मग विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीत आपल्याला पाहायचं आहे रोमन चिन्ह हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही रोमन चिन्ह कधीच विसरणार नाहीत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो रोमन चिन्ह म्हणजे काय रोमन देशामध्ये वस्तू मोजण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूची गणना करण्यासाठी जे चिन्ह वापरले जात होते त्या चिन्हालाच रोमन संख्या चिन्ह असे म्हणतात एखादी वस् वस्तू मोजण्यासाठी जे आकडेमोड केली जात होती त्या आकडेमोडालाच रोमन चिन्ह असे म्हणतात मग हे रोमन चिन्ह आपल्याला पाहायचे आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो हे पहिलं जे चिन्ह आहे या चिन्हाला वन एक असे म्हणतात हे जे चिन्ह आहे हे याला दोन असे म्हणतात हे कसं तयार झालं विद्यार्थी मित्रांनो हेचे नियम पण आपण लगेच पाहत राहू एक हे अधिक एक बरोबर दोन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो असं कुठपर्यंत आपल्याला लिहिता येते एक दोन आणि हे तीनचं चिन्ह आहे हे फक्त तीन वेळाचंच आपल्याला लिहिता येतं असं एक अधिक हे एक अधिक एक, एक बरोबर तीन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही तीन संख्या झालेली आहे तीनच्या नंतर पुढं आकडे लिहिता येतं नाहीत हा रोमन संख्येचा नियम आहे एका संख्येच्या पुढं जर आपण असे तीन वेळाच लिहू शकतो तीनच्या पुढं जास्त वेळा लिहू शकतं नाही आता पुढचा अंक आहे चार चारला कसं लिहितात हे असं हे पाच आहे आणि पाचमधून एक वजा केलेला आहे म्हणजेच हे किती झालेलं आहे चार आहे मागच्या बाजूला लिहिलं की वजा करायचं आणि पुढच्या बाजूला केलं की अधिक करायचं आणि मागच्या बाजूला फक्त आपण एकच रोमन संख्या चिन्ह आपण घेऊ शकतो जास्त घेऊ शकत नाहीत हे कसं तयार झालं विद्यार्थी मित्रांनो हे पाच आहे आणि पाच वजा एक झालेला आहे म्हणजे पाचमधून एक वजा केलेला आहे म्हणजेच की झालेला आहे वजा म्हणलं की काय मागं लिहिलं की वजा होतं आणि पाचमधून एक गेल्यामुळं काय झालं हे चार झालेलं आहे कसं तयार झालं विद्यार्थी मित्रांनो हे पाच वजा एक मागच्या बाजूला लिहिलं की मायनस करायचं वजा करायचं आणि पुढच्या बाजूला की अधिक करायचं हे रोमन संख्या चिन्हाचे नियम आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता हे झालं पाच पाचच्या मागं लिहिलं की चार हे झालं पाच आता पाचच्या पुढं एक लिहिलं की काय झालं सहा हे कसं तयार झालं विद्यार्थी मित्रांनो हे पाच अधिक हे एक बरोबर किती सहा पुढं लिहिलं की सहा असं किती वेळा लिहू शकतो आपण तीन वेळाच लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून हे सातसुद्धा एकदम सोपं आहे आता तुम्हाला कळालं पाच हे सहा आणि हे सात बरोबर हे सात पुन्हा आठसुद्धा हे तीन वेळा या ठिकाणी पाच सहा सात आठ या ठिकाणी हे आठ आता या ठिकाणी नऊ लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आता नऊ कसं लिहायचं आहे आपल्याला नऊ लिहिण्यासाठी अगोदर काय माहीत असायला पाहिजे हे दहा आणि दहाच्या मागं एक लिहिलं की दहा वाजा एक बरोबर या ठिकाणी किती झाले नऊ झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणून हे नऊ अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लिहिता येतात हे झालं नऊ आणि हे एक्स म्हणजेच काय या ठिकाणी दहा आपल्याला असं सांगता येतं विद्यार्थी मित्रांनो नियम तुमच्या लक्षात राहिले असतील हे जे अंक आहेत हे पुढं लिहिल्यानंतर याच्यामध्ये बिरीज होते एक अधिक एक दोन एक अधिक एक अधिक एक किती झालं तीन आणि मागच्या बाजूला असं लिहिलं की कि हे तीन वेळेसच लिहता येतो एखादा अंक चौथ्या वेळेस लिहता येतं नाही म्हणून आता हे चार आपल्याला लिहायचंय म्हणून पाच वाजा एक बरोबर किती चार हे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मग पाचच्या पुढं आपण एक पाच पाच एक सहा पाच पाच सहा सात हे पाच सहा सात आठ आणि हे दहा दहामधून एक वजा केला आपण विद्यार्थी मित्रांनो किती आलं नऊ अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रोमन चिन्ह लिहिता येतात आता आपण अकरा ते वीसपर्यंत संख्याचिन्ह पाहू रोमन चिन्ह पाहू विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता दहापर्यंत आलेला आहे मग एकदम सोपं आहे हे दहा इतर ठिकाणी लिहायचं आणि दहावर एक अकरा दहावर दोन बारा एकदा तुम्हाला असं हे आलं की लगेच तुम्ही लिहू शकतात मग हे दहावर तीन हे तेरा मग हे, हे दहावर पुन्हा हे चार चौदा हे दहावर पुन्हा पाच पंधरा त्याच्यानंतर हे दहावर सहा सोळा दहावर सात सतरा पुन्हा दहावर हे पुन्हा आठ अठरा पुन्हा दहावर हे आ, दहावर नऊ एकोणीस आणि दहा अधिक दहा बरोबर वीस अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहू शकतात पुन्हा वीस विसावर एक एकवीस पुन्हा विसावर दोन बावीस हे विसावर तीन तेवीस विसावर चार चोवीस विसावर पाच पंचवीस विसावर सहा सव्वीस सह विसावर सात सत्तावीस विसावर आठ अठ्ठावीस त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विसावर नऊ एकोणतीस आणि हे दहा अधिक दहा अधिक दहा म्हणजे तीस अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी वीस 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 लिहिलेलं आहे आणि वीसच्या पुढं हा एक दोनचा पाळलेला आहे इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो एकदा तुम्हाला दहापर्यंतचे आकडे एकदा लिहायचे समजले की तुम्हाला या ठिकाणी लिहिता येतं आहे फक्त लक्षात ठेवायचं हे नऊचा एक दहाचं एक लक्षात ठेवायचं आणि हे पाच आणि चार जर हे जर लक्षात ठेवलं की तुम्हाला सर्व संख्या पाठ होतात लवकर काढता येतात आता शेवटी आपण दहा आलं दहावर आपण हे दशाला तसं घेतलं दहा एक अकरा दहा दोन बारा दहा तीन तेरा दहा चार चौदा चा। चा। दहा पाच पंधरा दहा सहा सोळा दहा सात सतरा दहा आठ अठरा दहा नऊ एकोणीस दहा दहा अधिक दहा वीस असं हे तीन वेळा घेता येते मग चाळीस कसं लिहायचे विद्यार्थी मित्रांनो चाळीस लिहिण्यासाठी एकदम सोपं आहे पन्नास पुन्हा चाळीसवर एक एक्केचाळीस चाळीसवर दोन बेचाळीस चाळीसवर तीन त्रेचाळीस अशा प्रकारे पुन्हा पन्नास पन्नास झाले की पुन्हा हे साठ इथं आहे पुन्हा हे सत्तर पुन्हा हे ऐंशी आता नव्वद याची या ठिकाणी काय करायचं फक्त इथं दहा आपण वाजा केलं की मग या ठिकाणी आपल्याला ते लिहिता येतं मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे नव्वद या ठिकाणी असं लिहिता येतं एक्स सी म्हणजे काय या ठिकाणी नव्वद आणि सी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी शंभर आहे विद्यार्थी मित्रांनो सी म्हणजे शंभर आणि शंभरच्या मागं दहा वाजा केलं म्हणजे काय झालं नव्वद झालं या ठिकाणी चुकून इथं झालं होतं एक सी म्हणजे काय नव्वद हे शंभर हे जे आकडे तुम्हाला एकदा लक्षात राहिले की तुम्हाला काही अडचण येतं नाही आता आपण प्रत्यक्ष उदाहरणाला सुरुवात करू एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही कधीच विसरणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणं सोडवायचे आहेत एकदम सोप्या पद्धती ट्रिक्सनुसार जे की तुम्ही कधीच विसरणार नाहीत पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणवीस ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा एकदम सोपं उदाहरण आहे इथं पर्याय क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे पहिला पर्यायाचा आपण विचार करू पर्याय क्रमांक दोन आहे पर्याय क्रमांक तीन आहे पर्याय क्रमांक चार आहे याच्यामध्ये आपल्याला एकोणवीस ही रोमन संख्या शोधायची आहे आपण शोधू पर्याय क्रमांक एक हे दहा अधिक दहा दहा दाहा, दहा वीस आहे विचारला आहे आपल्याला एकोणीस म्हणून पर्याय क्रमांक एक होऊ शकत नाही पर्याय क्रमांक दोनचा विचार करू विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी हे दहा आहे आणि हे दहा वजा एक म्हणजे एक नऊ आहे म्हणजे हे या ठिकाणी एकोणवीस होतं विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन आपल्याला सापडलेला आहे याचं उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे तरी पण आपण एकदा पर्याय क्रमांक तीन शहा निशा सगळी करू हे पाच पाच सहा सात आठ हे आठ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पर्याय क्रमांक चारमध्ये हे दहा अधिक दोन हे बारा आहे आपल्याला एकोणीस विचारलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हा पर्याय आहे इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम काही सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर काढता येतं पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी सतरा कोणते आता सतरा शोधायचं आहे असंच शोधू आपण या ठिकाणी हे पर्याय क्रमांक एक आहे या ठिकाणी हे पाच आहे हे, ना ना हे न पाच्या, न पाच्या न दोन सात आहे या ठिकाणी हे दहा आहे असा पर्याय अशी संख्याच असू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो हा पर्याय पूर्णतः चुकीचा आहे याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे दहा हे दहा पाच पंधरा दोन सतरा या ठिकाणी हे पर्याय या ठिकाणी आपला पर्याय या ठिकाणीसुद्धा दोनच आहे याच्यानंतर पर्याय क्रमांक हा तीन आहे दहा आणि हे चार हे किती आहे चौदा आहे हे याच्यानंतर हा जो पर्याय आहे हा दहा आणि हे सुद्धा चुकीचाच पर्याय आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सतरा हे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पुढचा प्रश्न आहे यल म्हणजे किती या ठिकाणी बोर्डवर तुम्हाला लगेच दिसल यल म्हणजे किती पन्नास एकदम सोपं हे पाठच असलं पाहिजे आपल्याला यल म्हणजे पन्नास एल एक्स म्हणजे साठ एल एक्स एस म्हणजे सत्तर यल म्हणजे निस्तर एकदा एल घेतलं की एलच्या पुढं दहा साठ एलच्या पुढं दहा अधिक दहा वीस पन्नास वीस सत्तर पन्नास तीस ऐंशी आता अगोदर हे नव्वद कसं घ्यायचं शंभरमधून एक सा आपण के वाजा केले म्हणजे दहा वाजा केले हे नव्वद झालं सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे एक हजार अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे सोडवता येतं मग येल म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो पन्नास इतकं सोपं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आणखी असेच उदाहरणं आपण लगेच पाहू ते बी एकदम सोप्या पद्धती विद्यार्थी मित्रांनो पुढचे उदाहरणं आहेत याच्यामध्ये पुढचं उदाहरण आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे एकदम सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी पहिला आपण पर्यायाचा विचार करू पहिल्या पहिल्या पर्यायामध्ये काय आहे हे दहा वजा ए दहा वाजा एक म्हणजे हे नऊ आहे आणि या ठिकाणी पुढची जी क्रिया आहे ही आहे पाच अधिक हे चार पाच आणि चार किती नऊ आपल्याला काय सांगितलेलं चुकी आहे चुकीची जोडी आहे म्हणजे पहिला पर्याय एकदम बरोबर आहे चुकीची जोडी शोधायची आपल्याला दुसरं बघू हे नऊ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि बरोबर हे किती आहे दहा वजा एक बरोबर हे सुद्धा किती आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ आहे म्हणून दुसरासुद्धा पर्याय आपला बरोबर आहे तिसरा पर्याय आपण बघू विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा या ठिकाणी नऊचं आहे मग या ठिकाणी किती आहे हे दहा अधिक दहा 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 वीस वजा दहा वजा नऊ या ठिकाणी हे नऊ आहे आणि मग वीसमधून नऊ गेले अकरा आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं आहे हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो हे चौथा पर्याय दहा पाच पंधरा पंधरा वाजा सहा नऊ येतं सर्वांचं उत्तर नऊ येतं पण पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर किती येतं अकरा येतं म्हणून पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पाच अधिक चार गुणिले तीन हे आपल्याला सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो असं गणित आल्यानंतर कधीही कंचे भागु बेव पदावलीनुसार सोडवायचं अगोदर भागाकार पुन्हा गुणाकार आणि जे क्रमानं बेरीज बाकी असेल ते करायचं आहे मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अगोदर आपल्याला गुणाकार करावा लागेल आपण आकडे घेतले तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो हे अगोदर मांडून घेऊ ह्याला काय म्हणतात पाच अधिक हे किती आहे हे चार आहे गुणिले हे किती आहे तीन आहे विद्यार्थी मित्रांनो मग याच्याऐवजी आपण सगळे हे आकडे घेतले तरी चालतात मग याला हे पाच म्हणतात याला चार म्हणतात आणि याला तीन म्हणतात आपण जसा गुणाकार करतो तसाच गुणाकार करायचा आकडे घेतल्यामुळे आपल्याला सोपं जातं अगोदर गुणाकार करा विद्यार्थी मित्रांनो चार गुणवले तीन चार त्रिक बारा हे अधिकला अधिक हे पाचला पाच बारा अधिक पाच किती विद्यार्थी मित्रांनो सतरा तेच आपल्याला या ठिकाणी रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे हे दहा दहा पाच पंधरा पंधराने एक सोळा सोळाने एक सतरा अशा प्रकारचा पर्याय कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो दहा अधिक पाच पंधरा ने एक सतरा पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे एकदम सोप्या पद्धतीत काही सेकंदामध्ये आपल्याला हे उत्तर काढता येतं असेच आणखी सोपे सोपे उदाहरण आपण पाहू जे की हमखास परीक्षेमध्ये येतातच चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचे उदाहरणं पाहू या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दहा, दहा अधिक दहा अधिक दहा तीस वजा नऊ भागिले सात बरोबर किती अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी चार आहे या ठिकाणी सहा आहे या ठिकाणी पाच आहे पर्याय क्रमांक चार तीन आहे अशा वेळेस गणित करताना एकदम सोपी पद्धत वापरायची याच्याऐवजी आपण आकडे घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो हे किती आहे विद्यार्थी मित्रांनो तीस आहे हे वजा हे नऊ आहे विद्यार्थी मित्रांनो हे कंसात अगोदर लिहिलेलं आहे कंस दिलेला आहे तो आपण कंस लिहायचाच पाच अधिक दोन किती आहेत हे सात आहेत विद्यार्थी मित्रांनो कंसातली क्रिया अगोदर करायची तीस वजा नऊ किती आले विद्यार्थी मित्रांनो एकवीस आणि एकवीस भागिले सात भाकार करा विद्यार्थी मित्रांनो सातचा पाडा एकवीस येईपर्यंत सात एक सात सात त्रिक एकवीस अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याचा व्यवस्थितपणे आपल्याला सोडवता येतं मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तीन हे उत्तर आलेलं आहे आणि रोमन चिन्हामध्ये आपण कसं लिहितो हे अशा प्रकारे आपण तीन लिहितो इथं पर्याय क्रमांक तीन हे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे याचं उत्तर किती आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तीन इतकं सोपं आहे गोंधळून जायचं नाही अगोदर याच्या बदल्यात काय घ्यायच्या संख्या घ्यायच्या आणि जे चिन्ह आहेत ते व्यवस्थित द्यायचे अगोदर कधीही जे पदावलीचे नियम आहेत त्याच नियमानुसार सोडवायचं अगोदर आपण कंसातली क्रिया करून घेतली कंस भागुबेव म्हणजे कंसातली क्रिया केली पुन्हा नंतर भागाकार गुणाकार जे क्रमांक असेल ते पुन्हा करायचं पण अगोदर कंसातली क्रिया आपण केली तीस वाजा नऊ एकवीस आलं भागिले सात आणि सातचा पाडा एकवीस येईपर्यंत सात्री क एकवीस याचं उत्तर तीन आलेलं आहे आणि रोमन संख्या चिन्हामध्ये आपण अशा प्रकारे लिहितो म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आलेलं आहे इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर हे चार आणि पाच यांचा गुणाकार किती एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो याच्याबदले आपण आकडे घ्यायचे हे किती आहे चार आहे आणि हे गुणिले पाच आहे विद्यार्थी मित्रांनो चारा पंचे वीस आणि वीस हे रोमन संख्यात आपण कसं लिहितो हे दहा अधिक दहा वीस पर्याय क्रमांक असा कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो तीन काही सेकंदामध्ये उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो इतकं सोपं आहे एकदम तुम्ही एकदा पाहिलं की पुन्हा कधीच विसरणारं नाही त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा फरक विचारला आहे आपल्याला हे दहा अधिक दहा वीस वीस आणि हे चार चोवीस व हे दहा आणि स सहा सोळा यातील फरक किती मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपा आहे याच्या याच्याबदलेत तुम्हाला मी आत्ताच सांगितलं आकडे घ्यायचे हे किती आहे दहा आणि हे चार चौदा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे किती आहे दहा सॉरी हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दहा दहा वीस आणि हे चार चोवीस आहे विद्यार्थी मित्रांनो याचं हे अगोदर आकड्यात लिहून घ्यायचं हे चोवीस हे फरक म्हणलं की कधी वजाबाकी असते विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी करायची हे दहा आणि हे पाच पंधरा आणि हे एक सोहळा आणि यांची वजाबाकी म्हण बन... आपल्याला करायचे आहे फरक म्हणजेच काय वजा बाकी चोवीसमधून सोळा गेले या ठिकाणी चारमधून सहा जात नाहीत विद्यार्थी मित्रांनो इकडचा आजचा इकडे घेतला चौदातून विद्यार्थी मित्रांनो सहा गेले खाली राहिले आठ आणि एक एक गेलं शून्य आठ आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर म्हणजे चोवीस आणि सोळा यांच्यातला फरक किती आहे आठ आहे आणि आपण रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहितो पाच सहा सात आणि आठ अशा प्रकारे हे आठ आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिता येतं आणि पर्याय क्रमांक हे दोन या ठिकाणी आठ आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो चोवीस वजा सोळा यांच्यातला फरक किती आहे विद्यार्थी मित्रांनो आठ आहे इतकं सोपं आहे आणखी आणखी असे सोपे सोपे आणि परीक्षेत येणारी उदाहरणं आपण पाहू असे उदाहरणं शंभर टक्के परीक्षेत असतातच चला तर मग विद्यार्थी मित्रांनो हमखास परीक्षेमध्ये विचारले जाणारी उदाहरणं आता आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो हे अशा प्रकारचे गुणाकार भागाकार अशा प्रकारचे उदाहरणं हमखास परीक्षेमध्ये विचारतात काही सेकंदामध्ये एकदम दहा सेकंदामध्ये आपल्याला याचं उत्तर काढता येतं बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे इथं यल आहे यल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो पन्नास वजा या ठिकाणी हे चार आहे पन्नास वजा चार गुणिले या ठिकाणी नऊ आहे पन्नास वजा चार गुणिले नऊ बरोबर किती आपल्याला विचारलेलं आहे मगाशीच सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की अगोदर याच्या बदल्यात काय घ्यायचे आकडे घ्यायचे पर्यायामध्ये या ठिकाणी बारा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे सोळा आहे या ठिकाणी चौदा आहे या ठिकाणी पंधरा आहे अशा प्रकारचं उदाहरण विचारलं की अगोदर यांच्या बदल्यात काय घ्यायचे आकडे घ्यायचे हे यल यल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो यल म्हणजे पन्नास या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे हे कशामुळं लिहून दिलेलं आहे कारण व्हिडिओ बघत बघत तुम्हाला हे सर्व पाठवण्यासाठी या बाजूला आकडे दिलेले आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो येल म्हणजे काय पन्नास हे वजाला वाजा आणि हे पाच वाजा एक म्हणजे चार गुनिले हे दहा वाजा एक म्हणजेच नऊ आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपं आहे अगोदर गुणाकार करून घ्यायचा कंचे भागोभेनुसार नऊ चोख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो छत्तीस आणि हे वजाला वाजा हे पन्नासला पन्नास पन्नासमधून या ठिकाणी छत्तीस गेले शून्यातून सहा जात नाहीत इकडचा हातचा आपण इकडे घेतला विद्यार्थी मित्रांनो दहा झाले दहातून सहा गेले खाल राहिले चार आणि चारमधून तीन खाली राहिला एक चौदा अशा प्रकारे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पन्नास वजा चार गुणवले नऊ याचं चा उत्तर चौदा आलेलं आहे आणि चौदा आपण रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहितो तुम्हाला माहीत आहे हे दहा हे पाच आणि वजा एक चार चौदा दहा चार चौदा अशा प्रकारचा पर्याय कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन दहा आणि पाच वजा एक चार अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो दहा सेकंदसुद्धा लागत नाहीत उत्तर काढण्यासाठी फक्त त्याच्याऐवजी काय घ्यायचे आकडे घ्यायचे आणि त्याचं रूपांतर पुन्हा रोमन संख्येत चिन्ह करायचं एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपल्याला हे सोडवायचं आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे आपण सोडू आता डी म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे या ठिकाणी डी म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो पाचशे या ठिकाणी यम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो एक हजार गुनिले सी म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर या ठिकाणी हे आपल्याला सोडवायचं आहे ज्या ठिकाणी भाग जातोय त्या ठिकाणी भाग तोडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हे शून्य हे शून्य कटलं हे शून्य हे शून्य कटलं या ठिकाणी दहा राहिलेलं आहे दहा नवर भाग तोडा विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपा आहे हे शून्य आणि हे शून्य कटलं या ठिकाणी फक्त पन्नास राहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पन्नास आपण कसं लिहितो यल म्हणजेच काय पन्नास इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार उत्तर आहे पाच सेकंद एक दहा सेकंद सुद्धा एक उत्तर काढण्यासाठी आपल्याला लागत नाहीत हे आणखी एकदा पाहू विद्यार्थी मित्रांनो डी म्हणजे काय पाचशे त्याचबरोबर यम म्हणजे काय एक हजार विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी सी म्हणजेच काय शंभर आपण या ठिकाणी भाग तोडला हे शंभरचे दोन शून्य या ठिकाणी कटले ह्याचे पण हे दोन शून्य कटले दहा नवरे भाग दिला दहा पाचशे पन्नास दहा शून्य शून्य पन्नास आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पन्नास आपण कसं लिहितो यल इतकं सोपं उदाहरण आहे काही सेकंदामध्ये हे उत्तर आपल्याला काढता येतं असंच आणखी एक सोपं उदाहरण या ठिकाणी आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो यल अंश छेद सी आता यल म्हणजेच काय पन्नास सी म्हणजे काय शंभर म्हणजे पन्नास भागिले शंभर गुणिले यम यम म्हणजेच काय हजार या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एकदम सोपा आहे आपण आपण या ठिकाणी करू यल म्हणजे काय पन्नास छेदस्थानी सी म्हणजे काय शंभर गुणिले यम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो एक हजार या ठिकाणी ज्याला भाग तुटतो त्याला आपण भाग तोड विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले आता काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो पन्नास गुणवले दहा पन्नास गुणवले दहा याचा गुणाकार करा पाच एक पाच आणि वरचे दोन शून्य या ठिकाणी पन्नास दहा आहे पाचशे उतरायला आहे आणि पाचशेसाठी आपण काय वापरतो विद्यार्थी मित्रांनो डी तर कुठं आहे डी या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो अगोदर काय केलं आपण हे संख्यात मांडून घेतलं एल म्हणजे किती पन्नास सी म्हणजे किती शंभर गुणिले यम म्हणजे किती हजार इथं भाग तोडला आपण शंभरने इथं जर भाग तोडला तर शंभर दहा एक हजार दहा उरलं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आणि पन्नास गुणवले दहा म्हणजे पाचशे आणि पाचशेसाठी आपण काय लिहितो डी लिहितो विद्यार्थी मित्रांनो इतकं सोपं आहे आणखी उदाहरणं आपण लगेच पाहू विद्यार्थी मित्रांनो हमखास परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे एकदम आपल्या आवाक्यातले प्रश्न आहेत एकदम घाबरून जायचं नाही काही सेकंदामध्ये याचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीत आणि ट्रिक्सनुसार आपण पाहू चला तर मग असे परीक्षे शंभर टक्के परीक्षेत येणारे हे उदाहरणं आहेत बघा या ठिकाणी हे डी अंश यल गुनिले सी असं दिलेलं आहे पर्याय क्रमांक इथं हे एक्स आहे एल आहे एम आहे डी आहे हे एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो अगोदर याचं रूपांतर कशात करून घ्यायचं संख्यामध्ये रूपांतर करून घ्यायचं म्हणजे लगेच आपल्याला उत्तर कळतं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डी म्हणजे काय या ठिकाणी पाचशे आणि एल म्हणजे काय पन्नास गुणवले सी म्हणजे तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर आणि भाग तोडायचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पन्नास हो हो पा, हो एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर या ठिकाणी पाचशे आणि दोन राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पाचशे गुणवले दोन पाचशे गुणवले दोन तुम्हाला लगेच येते पा पाचशे गुणवले दोन म्हणजे एक हजार आणि एक हजारसाठी आपण काय वापरतो विद्यार्थी मित्रांनो यम दहा सेकंदसुद्धा विद्यार्थी मित्रांनो उत्तर काढायला लागत नाहीत फक्त एकदम आपल्याला हे माहीत असणं पाहिजे हे पाठ असलं पाहिजे अगोदर आपण काय केलं संख्या त्याची मांडून घेतली डीसाठी पाचशे एलसाठी पन्नास गुन्हेलेला गुणिले सीसाठी शंभर भाग तोडला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर उरलं किती हे पाचशे आणि हे ये दोन यांचा गुणाकार करायचा या ठिकाणी हे भागिलेमध्ये असतं हे सुद्धा भागाकारात असतं या ठिकाणी हे गुणाकारात असतं हे पाचशे गुणवले दोन एक हजार आणि एक हजारासाठीचं आपण काय वापरतो यम विद्यार्थी मित्रांनो आणि पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे असंच आणखी एक उदाहरण पाहू विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आहे यल यलसाठी आपण काय वापरतो विद्यार्थी मित्रांनो पन्नास आणि हे एक्स आहे एक्स म्हणजेच किती दहा विद्यार्थी मित्रांनो आणि हे गुणवले सी म्हणजे किती शंभर भागतोडा विद्यार्थी मित्रांनो दहा एक दहा 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 शंभर काय उरलं पन्नास गुणवले दहा आणि पन्नास गुणवले दहा म्हणजेच पन्नास दहा पाचशे विद्यार्थी मित्रांनो आणि पाचशेसाठी आपण काय वापरतो तुम्हाला माहीत आहे डी पाचशे बरोबरच काय डी इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो असे तुम्हाला जर रोमन संख्येचे उदाहरणं जर विचारले अगोदर फक्त संख्यात रूपांतर करायचं आणि लगेच आपण जशा क्रिया करतो तशाच क्रिया करायच्या या ठिकाणी एल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे दहा गुणिला गुणिले सी म्हणजे शंभर या ठिकाणी आपण भाग तोडला कसाही भाग तोडला तरी चालतो येतं वरी जरी भाग तोडला गुणाकार केला तरी चालेल दहा ना आपण या ठिकाणी भाग तोडला दहा दहा शंभर दहा उरले पन्नास गुणवले दहा म्हणजेच किती पाचशे आणि पाचशेला आपण काय लिहितो डी इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो आणखी पुढे एक आपण असंच उदाहरण पाहू पुढं उदाहरण आहे यम अंशेद येल या ठिकाणी वी दिलेलं आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यम म्हणजेच काय तुम्हाला माहीत आहे एम म्हणजे या ठिकाणी लिहिलेलं आहे मी एक हजार आणि छेदस्थानी यल म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो पन्नास गुनवले हे पाच आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपं आहे क्रिया करा या ठिकाणी आपण या ठिकाणी भाग तोडू शकतो पाच एक पाच पाच दहा पन्नास आणि वरच्या वरी भाग तोडू आपण हे शून्य जर काटलं तर फक्त हे शून्य हे शून्य या ठिकाणचं कटलं सारखा भाग कटला शंभर राहिलेला आहे आणि शंभरसाठी आपण काय वापरतो विद्यार्थी मित्रांनो सी एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो आणखी एकदा पाहू आपण यम म्हणजे काय या ठिकाणी एक हजार विद्यार्थी मित्रांनो यल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे पन्नास आणि हे गुणिले पाच आहे तुम्ही कसा भाग भाग हे भाग तोडू शकतात या ठिकाणी जर भाग तोडला असं हे शून्य हे शून्य कटलं पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य आणि विसा पाच हे वीस आणि हे पाच या ठिकाणी राहिलेलं आहे वीस गुणवले पाच बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो शंभर आणि शंभरसाठीच आपण काय वापरतो सी आणि पर्याय क्रमांक किती मग एक अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीत आपल्याला हे रोमन संख्या चिन्हावरचे उदाहरणं सोडवता येतात तेही काही सेकंदामध्ये त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आणखी आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जे गरजवंत विद्यार्थी पालक शिक्षक आहेत त्यांना पाठवा आणि असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि पाहत राहायला विसरू नका कीप वॉचिंग